समाजाच्या सामाजिक शैक्षणिक आर्थिक विकासासाठी स्थापन झालेली सारथी संस्था कदापि बंद होणार नाही। संस्थेची स्वायत्तता कायम राहील। सारथीला उद्यास तातडीने 8 कोटींचा निधी दिला जाईल। समाज बांधवांच्या शाश्वत विकासासाठी सारथीकडून विजन 2020-30 हा 10 वर्षाचा आराखडा तयार केला जाईल। सारथी व अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या आर्थिक प्रशासकीय अडचणी दूर होण्यासाठी दोन्ही संस्था पुढच्या काळात नियोजन विभागांतर्गत काम करतील, अशा अनेक घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज केल्या। सारथीच्या विकासासाठी सर्वस्व पणाला लावण्याची तयारी असल्याचे सांगून यापुढच्या काळात सारथीवरचे हेतवारोप टाळून बदनामी थांबवावी असे आवाहनही त्यांनी केले।